कविता पाटील रेसिपीज मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय टेस्टी, अगदी आपण कुठे प्रवासात जाऊ दे किंवा मुलांच्या टिफिन बॉक्स मध्ये देऊ, अतिशय टेस्टी आणि पौष्टिक असा हा पराठा पाहणार आहोत, आलू मेथी पराठा. बऱ्याच वेळेला मेथी मुलं आवडीने खात नाहीत, तर यांना टिफिन बॉक्स मध्ये देण्यासाठी, अगदी थंड झाले ना तरी सुद्धा हे पराठे एकदम छान लागतात. अतिशय टेस्टी असे हे मेथी पराठे कसे बनवायचे आहे हे अजून आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. अगदी आगळ्या वेगळ्या पद्धतीने हे पराठे बनवलेले आहे आणि अतिशय टेस्टी होतात. चला पाहू हे पराठे कसे बनवायचे. आलू मेथी पराठा बनवण्यासाठी या ठिकाणी आपण रेग्युलरची जी चपाती बनवतो, चपातीची कणिक मी 2 वाटी घेत आहे. यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे, 2 चमचे तूप टाकायचं आहे, तेल किंवा तूप काही वापरलं तरी चालेल, 2 चमचे गरम करून घालायचं आहे. आता पिठाला हे सर्व चांगलं चोळून घ्यायचं आहे. थोडं पाणी घेऊन याचा घट्टसर असा गोळा मळायचा आहे. आता असा घट्टसर गोळा मळून झालेला आहे, आता हात थोडा वेळ भिजण्यासाठी असं झाडून द्यायचं आहे, तोपर्यंत आपण बाकीची तयारी करूया. यासाठी मेथीची एक पेंडी घेतलेली आहे, ती निवडून स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे आणि आता ही बारीक, पूर्णपणे बारीक अशी चिरून घ्यायची आहे. कोथिंबीर थोडीशी ती पण स्वच्छ धुवून आता ही बारीक चिरून घ्यायची आहे. 2 बटाटे घेतलेले आहेत, हे आता उकडून घ्यायचे आहे चांगले शिजवून आणि ते असे बारीक करून घ्यायचे, स्मॅश करून घ्यायचे आहेत. 2 कांदे एकदम बारीक असे चिरून घ्यायचे आहेत. 4 ते 5 हिरवी मिरची, लसूण आणि आलं हे पण मिक्सरला याची पेस्ट करून घ्यायची आहे. बटाटा असा स्मॅश करून घेतलेला आहे, त्यामध्ये आले लसूणची पेस्ट टाकायची आहे, थोडीशी हळद, चवीनुसार मीठ, या ठिकाणी 1/2 चमचा मीठ घालत आहे, 5 ते 7 काळी मिरी अशी पावडर करून टाकायची आहे, 1 चमचा जिरे असे चेचून टाकायचे आहे, 1 चमचा धने असे मोठे मोठे कुटून टाकायचे आहे, बारीक चिरलेला कांदा हाही यामध्ये मिक्स करायचा आहे, बारीक चिरलेली कोथिंबीर हीही यामध्ये मिक्स करायची आहे. आता हाताने हे चांगलं असं मिक्स करायचं आहे सर्व. हे छान आता हे मिक्स झालेलं आहे. आता हे आपलं मिश्रण आता तयार आहे. आता ही कणिक आपली छान भिजलेली आहे. आता याच्यातील एक छोटासा गोळा घ्यायचा आहे. आपण चपाती बनवतो त्यापेक्षा पण थोडासा कमीच असा घ्यायचा आहे, असा एक छोटा गोळा घ्यायचा आहे. आता यास थोडंसं पीठ लावून आपण ज्याप्रमाणे चपाती बनवतो अगदी सेम तशी याची छोटी अशी चपाती लाटून घ्यायची आहे. आता ही अशी लाटून आपली झालेली आहे, अगदी आपण चपाती बनवतो त्याप्रमाणे अशी लाटून घ्यायची आहे. आता जे आपण बटाट्याचं सारण बनवलेले आहे हे याच्यावर पसरून घ्यायचं आहे. यास आता सर्वत्र असं पसरून घ्यायचं. आता वरून ही आपण जी मेथी चिरून ठेवलेली आहे बारीक, ही मेथीची पाने अशी पसरून घ्यायची आहेत. याच्यावरून बारीक चिरलेली कोथिंबीर पण थोडीशी अशी पसरून घ्यायची आहे. अलगत हाताने असं हे थोडस प्रेस करायचं आहे. सुरीच्या साह्याने अगदी असं बरोबर मध्ये धरून असा एका ठिकाणी असं कट करायचं आहे. आणि याचा आता असा हा रोल बनवायचा आहे. अतिशय टेस्टी, अगदी नक्की अशा प्रकारे एकदा पराठा करून पहा. अगदी रोज आवडीआवडीने मुलं पण आपली घरातील सर्वच रोजच आग्रह करतील असा पराठा बनवण्याची. इतकी छान आणि टेस्टी अशी ही रेसिपी होते. आणि हो, व्हिडिओ आवडलेच मात्र लाईक करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनची घंटा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या अशा नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळत राहील.
जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे सर्वांनाच या रेसिपीची माहिती मिळेल. पाहू शकता अशा प्रकारे आपला हा तहा कोण तयार झालेला आहे. तर अगदी साधी आणि सोपी पद्धत आहे. आता हा थोडासा प्रेस करायचा आहे, आहे असाच ठेवून अगदी हा असा प्रेस करायचा. आता थोडस पिठामध्ये बुडवून हे लाटून घ्यायचं आहे. अगदी अलगद असं लाटून घ्यायचं आहे, किंवा हाताने जरी असं असं थोडासा प्रेस करून तुम्ही गोल केला ना बनवला तरी सुद्धा चालू शकतं, किंवा लाटण्याच्या साह्याने अगदी असं हलका असं प्रेस करायचं आहे, लाटून घ्यायचं आहे. आता या ठिकाणी लाटून तयार आहे आपला पराठा. आता याला भाजूया. हा पॅन आपला तापलेला आहे, तर याला असं तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे, किंवा लोणी जरी लावलं तरी चालेल. त्याला वरून पण असं तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे आणि अगदी मंदाचेवर खरपूस असं भाजून घ्यायचं आहे. अगदी मुलांना तुम्ही रोज टिफिनला हे बनवून दिलं ना तरी कंटाळणार नाहीत मुलं, इतका छान टेस्टी असा हा पराठा होतो आणि शिवाय पौष्टिक आहे. मेथीची भाजी अजिबात मुलं आवडीने खात नाही, तर अशा प्रकार जर मेथीची भाजीचा उपयोग केला आणि पदार्थ बनवला तर अगदी आवडीने मुलं खातील. आता एका साईडून भाजलेला आहे, हा पलटून घ्यायचा आहे. याला असं वरून पण तूप लावून घ्यायचं आहे. किती छान अगदी मस्त चवीला पण छान लागतो, दिसायला पण किती छान आहे पाहू शकता. अगदी मंदाचेवर दोन्ही साईडहून आता हे छान भाजून घ्यायचं आहे. पाहू शकता तयार आहे आपला आता हा पराठा मस्त खाण्यासाठी. आता तयार आहे, काढून घेऊया आता प्लेटमध्ये. खाण्यासाठी तयार आहेत आपले छान असे पराठे. वा काय मस्त, खूप टेस्टी, नक्की ट्राय करून पहा. तुम्हाला जर चटणी किंवा टोमॅटो सॉस बरोबर पण आवडत असेल तरी त्याबरोबरही तुम्ही सर्व केला तरी चालेल, परंतु दही आणि पराठा एकदम छान लागतो. नक्की अशा प्रकारे ट्राय करून पहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा. व्हिडिओ शेअर करून वॉच केल्याबद्दल मनापासून धन्यवाद. चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.